पेल्विक गर्डल, हिप रीजन मध्ये अब है पेल्विक गर्डल। या पेल्विक गर्डल मध्ये दोन हे जे मेन बोन्स आहेत त्यांना आपण म्हणतो इनॉमिनेट, ज्याला काहीच नाव नाही त्याला आपण इनॉमिनेट असं म्हणतो, किंवा त्यांनाच आपण हिप बोन्स असंही म्हणू शकतो। आणि हे एक इनॉमिनेट तीन बोनचं फ्युजन होऊन बनलेलं आहे, इलियम आहे, इश्चियम आहे आणि प्यूबिक बोन आहे। ईच इनॉमिनेट इज और कन्सिस्ट ऑफ थ्री बोन्स लाइक इलियम, विंग लाइक एक्सपांडेड जे आहेत त्याला इलिया क्रिस्ट असतात मसल अटॅचमेंटसाठी, इश्चियम आणि प्यूबिक। या तिन्ही बोनच्या जंक्शनला इथं एक कॅव्हिटी असते, ज्या कॅव्हिटीमध्ये फीमरचं हेड फिट केलं जातं, त्या कॅव्हिटीला आपण म्हणतो ॲसिटॅबुलम, ॲसिटॅबुलम। हे इलियम जे आहे ते आतल्या बाजूला हा सॅक्रम आहे आणि यांच्या दोघांच्या मध्ये सॅक्रो इलियाक जॉईंट तयार होतो, सॅक्रो इलियाक जॉईंट या दोघांच्या मध्ये तयार होतो। इथं लोअर साईडला मोठं ओपनिंग आहे, इकडं पण मोठं ओपनिंग आहे, हे जे दोन ओपनिंग्स आहेत यांना आपण म्हणतो ऑब्टुरेटर फोरामेन। इथूनच खाली ब्लड व्हेसल्स, नर्व्स वगैरे जात असतात, त्याच्यासाठी हे ओपनिंग आहे। हे हे कॉकिक्स आहे, सॅक्रमच्या या खालच्या बाजूला हे कॉकिक्स आहे, आपलं माकड हाड आहे, टेल बोन आहे। वी डू नॉट हॅव टेल बट वी हॅव टेल बोन। फ्रॉम धिस इट इज क्लिअर दॅट वी आर इव्हॉल्ड फ्रॉम टेल्ड अँसिस्टर। आणि हे जे दोन प्यूबिक बोन्स आहेत यांना जोडणारं इथं फायब्रोकार्टिलेज आहे आणि इथं बनतो जॉईंट, त्याचं नाव आहे प्यूबिक सिम्फायसिस। स्लाइटली मुव्हेबल आहे, मेलमध्ये या जॉईंटच्या कधीही मोमेंट्स होत नाहीत, मेलमध्ये या जॉईंटच्या कधीही मोमेंट्स होत नाहीत, पण फिमेलमध्ये चाइल्ड बर्थच्या दरम्यान थोड्याफार मोमेंट, स्ट्रेचिंग मोमेंट्स होतात। आणि मेन म्हणजे फायब्रोकार्टिलेज हे तिथं जॉईनिंग मटेरियल आहे म्हणून याला आपण स्लाइटली मुव्हेबल जॉईंटमध्ये ठेवलेलं आहे। सो पेल्विक गर्डल कन्सिस्ट ऑफ टू इनॉमिनेट्स, ईच इनॉमिनेट कन्सिस्ट ऑफ इलियम, इश्चियम अँड प्यूबिक बोन्स। इलियम इज एक्सपँडेड विंग लाईक बोन हॅविंग इलिया क्रिस्ट फॉर मसल अटॅचमेंट। आतल्या बाजूला इथं सॅक्रम बरोबर जॉईंट तयार होतो या इलियमचा। या तिन्ही बोनच्या जंक्शनला ॲसिटॅबुलम कॅव्हिटी आहे, त्याच्यामध्ये फीमरचं थाय बोनचं हेड फिट करून बॉल अँड सॉकेट जॉईंट तयार होतो। या ठिकाणी ऑब्टुरेटर फोरामेन्स आहेत, ब्लड व्हेसल्स, नर्व्स खाली लेग रिजनमध्ये इथून पाठवल्या जाणार आहेत आणि दोन प्यूबिक बोन्स इथं जोडलेले आहेत कशानं, फायब्रोकार्टिलेजनं, आणि जो जॉईंट बनतो त्याला म्हणतो आपण प्यूबिक सिम्फायसिस।
आणि हा प्युबिक सिम्फायसिस जो आहे तो फायब्रोकार्टिलेजनं जोडलाय. मेलच्या लाईफमध्ये कधीही मोमेंट्स यामध्ये होत नाही, पण फिमेलमध्ये चाइल्ड बर्थच्या वेळी थोडीशी स्ट्रेचिंग मोमेंट यामध्ये होते. तर हा असा बनलेला आहे आपला पेल्विक गर्डल. आता फिमेलचं पेल्विक गर्डल वाइडर अँड शॅलोअर आहे. कशासाठी आहे? टू बियर अ बेबी ड्यूरिंग प्रेग्नन्सी. त्याच्यासाठी पेल्विक गर्डल ऑफ फिमेल इज वाइडर अँड शॅलोअर. ही कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्यामध्ये आहे. सो दिस इज अबाउट पेल्विक गर्डल.